सुरगाणा तालुक्यातील पळसण येथे शनिवार दिनांक 27 रोजी दुपारी गोवंशीय 29 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. सुरगाणा पोलिसांनी वाहन चालक मुजफ्फर शेख वय वर्ष 31 राहणार मालेगाव यास अटक करून रविवार दिनांक 28 रोजी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पळसण उंबरठाण रोडवर 4:10 चाकी ट्रक जात असताना मागील टायरमधून धूर निघू लागल्याने ट्रक रोडच्या कडेला थांबला होता. आतमध्ये गोवंशाची 29 जनावरे आढळून आली. ही घटना सुरगाणा पोलिसांना कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोवंशाची सुटका करत त्यांना सुरगाणा येथील गोशाळा येथे ठेवण्यात आले. 29 गोवंशपैकी 8 गोवंश मृत्युमुखी पडले होते. ट्रकमध्ये बांधून ठेवलेल्या 13 वासरे 1 बैल 15 गाई अशा 29 जनावरे ताब्यात घेतली. ट्रक व गोवंशाची किंमत 19,87,000 रुपये इतकी आहे. ट्रक चालक मुजफ्फर शेख यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही गोवंश रात्री वाहनात भरल्याने गावचे नाव माहीत नसून मालेगाव येथे नेण्यात येणार असल्याचे सांगितले. याच गुन्ह्यातील संशयित आरोपी अबू मोहम्मद गोरी उर्फ अबू पंचाळ राहणार जांभूळमाथा तालुका सुरगाणा युनुस रफिक शब्बीर नाईक सरफराज शेख पंखा राहणार अभोणा तालुका कळवण फारुख खान फैजुला राहणार मालेगाव हे फरार असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी उमेश खांडवी सुरगाणा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा. प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.